फक्त ती चार आण्याची वेळ होती, माझ्याकडे चार आणे 25 पैसे पण नसायचे. 1986-87 मी हमाली काम केलं. हमाली म्हणजे लेबर काम, भिंती तोड, एसी ट्रायमॅटिक मशीन वगैरे उचलून याच्या 8-8, 10-10 माळ्यावरती समाजासाठी काम करायचं ठरवलं आणि आत्महत्येचा प्रयत्न थांबवला. एकंदरीत तुमच्या नेतृत्वामुळे रावेत हे पिंपरी चिंचवड शहरातील कोरेगाव पार्क झालंय. लक्ष्मण भाऊंनी खूप मार्गदर्शन केलं. अरे तू वाढदिवस एखाद्या गावाल्याच्या लग्नाला जेवढी नसतात तेवढी तुझ्या वाढदिवसाला आहे, तू कामाला लाग. तुम्ही पिंपरीचा विकासच नाही कुठल्या, अगदी त्या प्राधिकरणापासून दापोडी बोपखेल भागापर्यंत कुठल्याही प्रकारचा विकास नाही. झोपडपट्टीच्या भागामध्ये विकास झाला पाहिजे आणि विकासाच्या माध्यमातूनच ह्यांचं जीवनमान सुधारेल. मग मी काय केलं, पहिली मागणी केली की पाण्याच्या टाक्या जास्त पाहिजे. रावेतला ज्यावेळी तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात त्यावेळी नेमक्या समस्या काय होत्या आणि त्या सोडवण्यासाठी तुमच्या समोर नेमकी कुठली कुठली आव्हानं होती हे जाणून घ्यायचंय. नमस्कार, मी अँकर मयुरी तुमच्या सर्वांचं बोलबिंदासमध्ये सहर्ष स्वागत करते. आज आपण चर्चा करण्यासाठी निमंत्रित केलेला आहे पिंपरी शहरामधील अशा नेतृत्वाला ज्यांचा प्रवास संघर्षातून सुरू झालेला आहे, ज्यांनी सामान्य ते अतिसामान्य असा प्रवास करून स्वतःची एक वेगळी पिंपरी शहरामध्ये ओळख निर्माण केलेली आहे. त्यांचं नाव आहे बाळासाहेब नामदेवराव ओव्हाळ. आज आपण त्यांना निमंत्रित करतोय आणि त्यांच्यासोबत चर्चा करत तुमच्या सर्व प्रेक्षकांच्या मनातील प्रश्नांचे आपण उत्तर जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार भाऊ. नमस्ते. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं आमच्या बोलबिंदास या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. मी तुमच्या बोलबिंदास चॅनलचं आणि तुमचे स्वागत करतो, अभिनंदन करतो. भाऊ आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मला जाणून घ्यायचं आहे भाऊ, तुम्ही म्हणजे राजकारणात आहात, पण मला हे जाणून घ्यायचं की भाऊंच्या कुटुंबाची काही राजकीय भूमिका होती का किंवा परिस्थिती तशी होती का, भाऊंचं बालपण कसं होतं आणि पार्श्वभूमी काय होती हे मला जाणून घ्यायचं आहे. जेवढं सांगाल तेवढं कमी आहे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर. माझं लहानपण खूप असं म्हटलं तर जनतेसाठी किंवा इतरांसाठी खूप दुःखात गेलं, पण त्या दुःखात गेल्यामुळे मी आज इथं आहे. त्यातनं मार्गदर्शन करत 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 इथपर्यंत आलो. तुम्हाला पहिला मुद्दा मी सांगतो की ज्यावेळेस मला आई आमची गेली, माझ्या जन्मानंतर एक वर्षभराच्या आसपास गेली असेल, त्यानंतरची परिस्थिती अशी झाली की आई गेल्याच्या नंतर माझं कुटुंब असं होतं की जबलपूर ठिकाणी होतं आणि त्या भागातून आम्ही इकडं पुन्हा महाराष्ट्रात आलो. मला इथं बोलताही येत नव्हतं, परंतु आई आणि वडिलांचं प्रेम वडील देत होते मला. परंतु योगायोगाने काळाचा असा घात झाला की मी एक 9 वर्षाचा असताना 8 वर्षाचा असताना माझे वडीलही गेले आणि वडील गेल्याच्या नंतर आमची आमचं कुटुंब तसं म्हटलं तर एकत्रित कुटुंब होतं, आमचे चुलते आजोबा, परंतु खूप हालाकीची परिस्थिती. आणि ज्यावेळेस आपलं छत्र हरपतं त्यावेळेस अशी परिस्थिती होती की मला प्रश्न पडायचा पहिल्यांदा की आता मी कुणावर कुठं झोपायचं. मी लहान होतो ना, कुणाकडं झोपायचं म्हणजे मी वडिलांच्या बरोबर झोपायचं, मग मी आजीबरोबर झोपायला लागलो. मग आजी खूप बेताची परिस्थिती आणि ज्याचा त्याला ज्याचे त्याचे प्रश्न असतात. मग आमच्या आजोबांनी काय केलं, आम्हाला दोघा भावांना घेतलं आणि हॉस्टेलला टाकलं. मग मी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊरावांच्या वसतिगृहामध्ये रयत शिक्षण संस्था वापगाव या ठिकाणी मी त्या शाळेचं नाव पण घेण्यासारखं खूप चांगलं आहे, महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय वापगाव, या ठिकाणी मी शिक्षणासाठी गेलो. अगदी 4th-5th झालो, मला शाळेचं ज्ञान नव्हतं किंवा बाहेर कुठं जायचं ज्ञान नव्हतं. 5th-5th गेलो त्या परिस्थितीमध्ये. तुम्ही विचार करा, 5th-5th असताना मी माझ्या हाताने कपडे धुणं किंवा हे काहीच नव्हतं माहिती, पण तू तिथे गेल्यानंतर हे काळाने सर्व शिकवलं. मी एकटाच रडत बसायचो. मी तिथं एक मंदिर आहे, विहीर आहे, बऱ्याच पिक्चरमध्ये तिथली शूटिंग पण आहे. तर तिथं मी गेल्याच्या नंतर त्या एखाद्या मंदिरात एकटाच 8 वर्षाचं वय अक्षरशः रडत बसायचो. मला ते आजही जाणवतं, मला आजही ते दुःख होतं की त्या दुःखाच्या वेळेस मी एकटा असायचो, कोणी नव्हतं बरोबर. तिथं सरकारी जेवण तर मिळत होतं, पण तो आमचं काय होतं त्यावेळेस खायचा खाण्याचा पिरियड. आजही मला दुःख होतं खूप. आमचं जेवण सकाळी एका भाकरीत भागवायला लागायचं 11 वाजता, 10:30 जेवायचं, 10-10:30 जेवायचं, त्याच्यानंतर संध्याकाळी 7 दुपारची जर भूक लागली तर आम्हाला जेवायला काहीच नसायचं तिथं. मग अशा वेळेस काय करायचं, जे मुलं हॉस्टेलची होती त्यांचे ते पैसे वगैरे कलेक्ट करून घरनं आलेले मनी ऑर्डर वगैरे ते लोकं दुपारचं काहीतरी कुठं भेळ खा काहीतरी खायचे असे, पण तू माझ्याकडं तेही नसायचे. माझी परिस्थिती अशी होती. मग मित्र तरी किती वेळा नेणार ना आपल्याला. मग आपल्याला लाजल्यासारखं व्हायचं, गपचीप बसायचं.
तू कोणतरी मला म्हणायचं की हे चल जाऊ आपण भेळ खाऊ. मग ती भेळ आम्हाला, पण ती चाराण्याची भेळ होती, माझ्याकडे चाराणे 25 पैसे पण नसायचे. मग मी काय करायचो, तुम्हाला एक माझा एक अनुभव सांगतो. म्हणजे ही परिस्थिती आहे, दुपारची भूक लागल्याच्या नंतर मी बऱ्याच वेळा ग्राउंडवरती गेलो आहे. ग्राउंडवरती गेलो तर ते चिंचुके खाल्लेले असतात, चिंच खाल्ल्यावर चिंचुके टाकलेले असतात, त्या वाळूवरती जायचो, चिंचुके बघायचे. बरं, मुलं असायचे ना इकडं आजूबाजूला, तर त्या वाळूवरती आपण त्या चिंचुकेवरती पाय द्यायचं. आमच्या पायात तर काय चप्पल वगैरे नव्हती, काहीच नव्हतं, माझी पॅन्ट पण फाटलेली असायची, लाज वाटायची. तो चिंचुका उचलायचा, गुपचूप घ्यायचा, त्याला पुसायचं, तोंडात टाकायचा, चघळायचा, थुकायचं आणि त्याच्या चिंचुकेवरती पोट भरायचं, एक खांदा चिंचुका खायचा. असं करत करत दिवस गेले, मला तिथं अगदी बरेचसे मित्र भेटले, मित्रांनी सहकार्य केलं. मी दुसऱ्या मित्रांची मी नाव घेऊ असं वाटतं आज त्या ठिकाणी. माझा एक मरकळचा पोपट लोखंडे म्हणून एक मित्र होता, तर त्याची कपडे मी जवळजवळ 3 वर्षे वापरली. तो काय करायचा, त्यांचं घरचं चांगलं होतं, पण त्यांनी स्वतःहून मला कपडे दिली, पॅन्ट आणि शर्ट. असं करत करत मी 10वी पास केली आणि 11वीला ॲडमिशन घेतलं. तुम्ही आज विचार करा, एक 8वी 9वीच्या मुलाला सुद्धा जर पॅन्ट फाटलेली असेल तर तो शाळेत जात नाही, आणि जर एक कॉलेजला जर जाणार आहे तर ती पॅन्ट जर फाटलेली असेल तर तो कॉलेजला जाणार कसं, लाज वाटायची. आमचा भाऊ पण आला होता नंतर, थोडा मोठा भाऊ, पण तो त्या एवढे संपर्कात नव्हते. आमचा दुसरा भाऊ दुसरीकडे गेला, जेथे म्हणजे जशी पाखरं वेगळ्या वेगळ्या दिशेला जातात तशा प्रकारे होतं, ज्याला आई वडील नसतात ते बऱ्यापैकी वेगळ्या वेगळ्या दिशेने जात. मी एक त्यातला अपवाद निघालो, गुन्हेगारी क्षेत्राकडे न जाता. विचार येतात ज्यावेळेस एखादं नाही का मुलाला प्रेम नाही भेटत, बा तुम्ही आता गुन्हेगारी मुलं जे त्यांची पार्श्वभूमी जर पाहिली तर त्यांची पार्श्वभूमीमध्ये काही ना काहीतरी आई वडील डिस्प्यूट आहे, आई वडील नाही आहेत, आणि अशाच मुलांवरती हा परिणाम होतो आणि त्यातनं ते गुन्हेगारीला जातात. एकत्रित कुटुंब असल्यामुळं आमच्या चुलत्या, आमचे चुलते, त्यातल्या त्यात मी उचलत्यांनी खूप सहकार्य केलं. त्यांच्या सहकार्याने मी कसा बसा शिकलो, नंतर मी 10वीच्यानंतर जाऊ शकलो नाही. खूप इच्छा होती, मला इच्छा होती इन्स्पेक्टर हो, मला आवडायचं ते पिस्टल असलं पाहिजे, हॅट असली पाहिजे, पण ते 12वी पास व्हायची पण ताकद नव्हती. अक्षरशः लाज वाटायला लागली, म्हणलो नाही. मग मी कामाला सुरुवात केली, मी इथनं मुंबईला एका कामा ठिकाणी गेलो, मग तिथं हमाली काम करायला लागलो. 1986-87 मी हमाली काम केलं. हमाली म्हणजे लेबर काम, भिंती तोड, ते AC ट्रायमॅटिक मशीन वगैरे उचलून याच्या 8-8, 10-10 माळ्यावरती. मी त्यांच्यामध्ये लहान होतो ग्रुपमध्ये, तर 3-4 जणांमध्ये ती मशीन उचलाय, मला उचलत नसायची. मग मला ते एक बाजू हलकी बाजू द्यायची. अशा प्रकारे तो प्रवास संपल्यामुळे म्हटलं की ह्याच्यात मला जमणार नाही. असं राहिलं तर आपण कवर किती दिवस काढणार याच्यामध्ये, आयुष्य आपल्याला काढायचं आहे. परत आलो तिकडनं, एक मी असा कॅमेरा खरेदी केला होता छोटा, तर तिथं काम करून खरेदी केलेला कॅमेरा 350 होता. इथं आलो आणि म्हणून मला ड्रायव्हिंग शिकली पाहिजे. ड्रायव्हिंग शिकण्यासाठी तो कॅमेरा विकला, त्याचे 250 रुपये आले आणि माझ्याजवळ मी परत कामाला लागलो होतो. इथे येऊन वॉचमॅन काम नाही का, आपल्या सिक्युरिटीला ते गोल्ड टोपी वगैरे घालून मी बऱ्याच आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये भोसरी MIDC चिंचवड MIDC कामं केली. तर त्यातनं एक 250 रुपये असे 500 रुपये सेव्ह करून मी पुणे मोटर ड्रायव्हिंग स्कूलला ते भरले आणि मी ड्रायव्हिंग क्लास चालू केला. ड्रायव्हिंग क्लास केला, त्यातनं झालो सक्सेस. ड्रायव्हर झाल्याच्यानंतर मला कोणी कामालाच ठेवणार ना, मला गाडीच चालवतो एवढा हात साफ नव्हता. मला कोण साहेब बसला की माझे कान गरम व्हायचे, मी घाबरायचो. मी कधीच गाडी नीट नाही चालवली, एका ठिकाणी लावलं होतं मला कामाला. त्यांनी काय केलं, एक 8 दिवस त्यांनी बिचाऱ्यांनी मला ठेवलं. 8 दिवसानंतर त्यांनी मला कामावरनं काढून टाकलं. काढताना त्यांनी मला पगार दिला, म्हणले बाळा हे घे तुला पैसे, तुझा पगार 8 दिवसाचा, आणि उद्यापासून येऊ नको, तू काय कर पेट्रोल पंपावरती जा आणि कपडा मार म्हणले. तू उशी लायक हे म्हणलं. मला खूप दुःख झालं. मी गुपचूप बसलो, आलो निघून. त्या पगारात एवढं काय दिले असतील, 100-150 रुपये त्यावेळेस. काय करायचं काय करायचं, मग ड्रायव्हरमध्ये किन्नर किलमध्ये गेलो मी. किन्नर कोणाच्या पण गाडीवरती टेम्पोला साफ करायचं, टायरची पंक्चर काढायची, मग ते थोडी थोडी गाडी द्यायची हातामध्ये. मी टेल्कोमध्ये पण 9 महिने कामाला होतो, ड्रायव्हरच्या बाजूला स्टेअरिंग हातात धरायची. मग असं करता करता लग्न झालं माझं. मी लवकरच माझं लग्न लवकरच झालं आणि मी हारलो. मला काय ड्रायव्हिंग काय खास जमाना म्हणून मी हारलो. म्हणलं आता आपण लेबर काम करायचं, कुठंतरी शेतात कामं करावं लागणार. मी गावाला गेलो, इथं चिंचवडमध्ये राहायचो. गावाला गेल्याच्यानंतर परिस्थिती अशी झाली की मला एका ट्रॅक्टरवरती कामाला बोलवलं. चालल म्हटलो,
ट्रॅक्टरवर गेलं तर ट्रॅक्टरवरती ते म्हणले की जमणार नाही तुला, त्याचा रिवर्स वगैरे घ्यायला. मग तिथेही त्यांनी नाही ठेवलं. मग मला, मी एक जिथं लेबर काम केलं होतं तिथं ओळख होती, तिथं गाडीची गरज होती ड्रायव्हरची, तिथं ड्रायव्हरच टिकत नव्हता कोणी, अशी परिस्थिती ती. मग त्यांनी मला बोलवलं, तिथं कळलं गाडी खाली, मी गेलो पटकन, साहेब ओळखीचा होता, त्यांनी चावी दिली, तू चालवतो का रे? हा चालवतोय म्हणलं, शिकला शिकला. मी ते यायच्या आतमध्ये गाडी घेऊन आपलं गेलो, मोकळ्या रोडनी गेलो ती गाडी. तर मी तिथं काय करायचं, डबल काम करायचो, ड्रायव्हिंग आणि लेबर काम. मी ड्रायव्हर असून लेबरची कामं का, मी तीन तीन लेबरचं एक काम एकटा करायचो. त्या फाउंड्रीमध्ये काम करायचो, अख्खा काळा असायचं, नाक जरी साफ केलं तरी काळं यायचं. असं करत 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 मी तिथं अशी परिस्थिती आली की ते काय पगार मला वाढवून देत नव्हते. मी माझ्याकडनं काम चार माणसाचं करायचं, पगार एक माणसाचा भेटायचा. मग मी नंतर ती नोकरी सोडली आणि मुंबई पुण्याला गेलो. मुंबई पुणे लाईन चालायच्या पूर्वी गाड्या चालायच्या, प्रायव्हेट टॅक्सी. मग त्याच्यावरती मी चार वर्ष काम केलं. सुरुवातीला मुंबईला गेलो, कशाची माहिती नव्हती, अनुभव नव्हता. पण तू गेलं तर म्हणायचं, मला माहिती आहे मी करणार, मला माहिती आहे मी करणार, एवढ्या कॉन्फिडन्सनी जायचो. आणि त्यातनं करत करत ड्रायव्हर चांगला झालो. अगदी अगदी भारतामध्ये जवळजवळ मी 75% फिरलो. आणि आज मी 25% म्हणजे जवळजवळ 100% मी भारतभर आपल्या फिरलो. प्रत्येक राष्ट्रामध्ये गेलो तरी सांगाल 5% राहिले मणिपूर वगैरे. हे करत असतानाचे जे अनुभव आहे ड्रायव्हिंगमधनं, मी स्थिर नाही राहिलो की परत आणखीन किती दिवस हे करायचं. मग मी 95 स्वतःची गाडी घेतली, कर्ज काढून. फक्त 5,000 रुपये मी 95 गुंतवले. बायको म्हणत होते 5,000 रुपये आपण सेव्हिंग करून ठेवा, तुम्ही सेव्ह करून ठेवा. म्हणलं नाही बाई असं नाही, मी माझे 5,000 रुपये करणार. मी काय केलं, 5,000 पत संस्थेत टाकले, तिथनं 25,000 घेतले, दुसऱ्या एकाकडनं 25,000 असे गोळा करून 50,000 रुपये भरून मी गाडी घेतली ट्रॅक्स. पण तू त्याच्यातही जमलं नाही, कारण जुनी गाडी घेतली ते मायनस व्हायला लागलं. मग योगायोग असा आला की 96 नेमका आपल्याकडे टमटम चालू झाल्या त्या 6 सीटर. मी ते पैसे गाडी विकली ती, परत पैसे गोळा केले, ते दिल्यानंतर माझ्याजवळ काहीच राहत नव्हतं. पण तू ते पैसे उचलले, दुसऱ्या पद संस्थेत भरले, मी तिथनं गाडी घेतली. ती गाडी घेतल्याच्या नंतर मला तुम्हाला सांगायचं खरं, माझं कायापालट व्हायला सुरुवात झाली. गाडीचा नंबर MH 14 85 16 विक्रम गाडी होती ती. आजही नंबर मी कधीच नाही विसरणार. तो ते 85 16 लाईफमध्ये मी याला तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये ती मिळवायची खूप आहे, त्याच्यासाठी खूप वेळ लागल. मिळवण्यासाठी प्रयत्न केला, इथं 2 महिने वेटिंग, पैसे देऊ शकत नव्हतो, रजिस्ट्रेशनला नाही. गाडी घ्यायला मी अकोल्याला गेलो, इथं वेटिंग होते. तर येताना आमच्या गाडीचा नवीन गाडीचा ॲक्सिडेंट झाला, काहीच पैसे नाही, डिझेलला पैसे नाही. मग काय करायचं, मग तिथनं 2-2 रुपये करत आलो, गाडी आणली, त्यात काच बसवली, काचा वेचा फुटल्या होत्या, त्याच पैशात काच बसवली, घरी गेलो तर म्हणले की जुनी गाडी आणली का नवीन आणली, काहीच विलाजच नव्हता. मग मी ती गाडी चालवली. ती चालवल्यानंतर त्या गाडीमध्ये त्यावेळेस 100-1,000 रुपये रोज यायचे. मला एवढा आनंद व्हायचा, मी रोज 1,000 ते 1,200 रुपये कमवायचो. आणि 96-98 मी एक वर्षामध्ये जवळजवळ 100% लोन नील केलं. मी परत दुसऱ्या गाडीच्या तयारीला आलो, दुसरी गाडी खरेदी केली. दुसरी गाडी खरेदी केल्यानंतर योगायोगाने ती गाडी सहज विकली, मला 30,000 रुपये फायदा आला. अरे यार, एका दिवसात आपल्याला 30,000 फायदा आला. मी म्हटलं हाच धंदा करायचा आहे. मग मी तो धंदा खरेदी विक्रीचा धंदा चालू केला. पण ती 6 सीटर पण 2001 बंद झाली. जेवढं 4-5 वर्षात जे कमवलं होतं, गुंतवणूक केली ती, पुन्हा 2001 पूर्ण 100% डाऊन झालं. मार्केट डाऊन झाल्यानंतर आमच्यावरती कर्ज झालं, इन्कम 0 आणि कर्ज जवळजवळ मी जागा वगैरे घेतली त्या पिरियडमध्ये 10-15 लाख रुपये कर्ज. मला घरात दारासमोर जरी कोणी आलं तरी मला धसकून व्हायचा, एवढी भीती वाटायची. पण तू त्याच वेळेस मी माझा मी हॅपी थॉट्स तेजग्यान फाउंडेशनच्या माध्यमातून मी तिथं जात होतो आणि त्याच्यामध्ये सहज पडल्या बघत होतो, टी व्ही बघितलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, आपण तो म्हणी तर खूप ऐकतो का खेत कळसा गावाला वळसा, आणि तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार सारखं त्यांनी सांगितलं. तुमचा प्रश्न दुसरं कोणी सोडवू शकत नाही, तुम्हीच सोडवायचं. मग अशा परिस्थिती मी काय केलं, मी त्या गाडीला किक मारली. मग एक जागा होती त्या तेवढ्या 5 वर्षात खरेदी केलेली, जागा विकायचं सांगितलं. लोक अगदी क्षुल्लक दामामध्ये मागायला लागले. पण माझ्याकडे ते टॅलेंट होतं खरेदी विक्रीचं. मी त्यावेळेस तंबाखू खायचो. माझ्याजवळ तंबाखूला सुद्धा पैसे नव्हते, ना गाडीत पेट्रोल टाकायला पैसे होते. पण तो एक गिराईक होता, तो 2-3 दिवस फॉलोअप करत होता. त्यावेळेस मोबाईल आला होता 2001. मी त्याला बोलवलं, म्हणलं तुला गाडी खरेदी करायची मी घेऊन देतो. तेवढ्या लोकांमध्ये मार्केटमध्ये आपला चांगला विश्वास होता. तो आल्याच्यानंतर मी काय केलं असेल, पेट्रोलला तर पैसे नाही आहे, फक्त मी
त्या निगडी चौकापर्यंत जाऊ शकत होतं एवढंच पेट्रोल होतं आणि खिशात एक रुपयासुद्धा नव्हता. ती व्यक्ती आल्याच्यानंतर त्याला म्हटलं मी तुझ्यासाठी 10 दिवस फिरलोय, पहिलं गाडीत पेट्रोल टाकून. त्यांनी गाडीमध्ये पेट्रोल टाकलं म्हणजे त्याला म्हटलं 5 लिटर टाक म्हणलं. त्यांनी खरं 5 लिटर पेट्रोल टाकलं, तंबाखू खायची. त्याला काय म्हटलं, एक काम कर म्हणलो, धरे पैसे घे, तंबाखूची पुडी घे. तो म्हणला नाही नाही राहू द्या साहेब, म्हणलं राहू द्या मी घेऊन येतो. म्हणलं हे 2 घेऊन ये. हे त्यांनी 2 पुड्या घेऊन आला, खाल्ली मस्त तंबाखू, त्याला राऊंड मारून आलो, गाडी दाखवली. गाडी दाखवल्याच्यानंतर मला त्याच दिवशी एका दिवशी मला 4000 रुपये प्रॉफिट झालं आणि 2001 आणि 2000 इन्कम होता. शेती करायला गेलो होतो गावाला, काहीच नव्हतं, शेतामधनं 400-500 रुपये मिळायचे. मग अशा परिस्थितीमध्ये काय आलं, मला परत मी 2000 परत खरेदी विक्रीमध्ये घुसलो. मी त्यातनं चांगले पैसे मिळवले. मी जवळजवळ खूप ॲपे गाड्या विकल्या, जवळजवळ 100-125 गाड्या त्यावेळेस विकल्या मी. चांगले पैसे यायला लागले. ते करत असताना माझा एक JCB आला, खरेदी घेऊन विकायचा होता, पण तो JCB पण गळ्यात पडला. माहिती नव्हती ना का त्यातल्या 11 हकीम जानको भारी तसं झालं, ते चांगलं झालेलं परत थांबलं. पण तू असं असतं ना, जे वाईट होतं एखादी गोष्ट दुःखद होती बरं त्यातनं खूप चांगलं होतं. ती मशीन तर मी आल्या भावात किंवा मायनसमध्ये दिली, परंतु त्यामुळे मी दुसऱ्या 2 मशीन घेतल्या आणि मी रोड कॉन्ट्रॅक्टर झालो. नवीन मशीन घेतल्याच्यानंतर माझा एवढा व्यवसाय वाढत गेला की मावळ भागामध्ये मी खूप चांगल्या प्रमाणाकडे 101 लोकं काम करायला लागली. माझ्यासाठी काही लोकं काम काढायला लागली. मुंबईचे काही काही माझ्या तुम्हाला सांगायचं, माझ्या लाईफमध्ये चेंज करणारी माणसं, मित्रासारखी माणसं, देवासारखी माणसं, एक यतीन खन्ना म्हणून आणि दुसरे मनोज सायनानी म्हणून, ह्यांनी एवढा विश्वास दाखवला, एवढं काम दिलं मला की खरंच तिथं 1 करोड रुपये मला कामामध्ये मिळाले. आणि तो व्यवसाय करता करता मी जागा घे वगैरे साईडला घेतल्या. 2011-12 मी छान धंदा केला, 13 धंदा केला. पण तो 13 थोडंसं मी डिप्रेशनमध्ये जायला लागलो. तर ते काही गोष्टी अशा असतात की डिप्रेशनमध्ये जायला लागलो, मी चिडचिड करायला लागलो खूप. मी उपाशीनेला गेलो. उपाशीनेला गेल्यानंतर मला असं कोणीतरी सुचवलं होतं, आमचे ओहळ अरुण भाऊ म्हणून, त्यांनी मला उपाशीनेला सोडलं. त्यांचे उपकार आहेत, जे की विपश्यना असा मार्ग आहे की जगामध्ये फक्त जर तुमच्या डोक्यातले विचार आणि ह्याच्यावरचं जर काय काढत असेल, ह्याच्यातलं जर घाण काढायचे, ह्याच्यातला जर पस काढायचा असेल, तर फक्त आणि फक्त विपश्यना आहे. आणि त्या मार्गावर गेल्यामुळे मला थोडासा आधार भेटला. परत मी 2016-17 मी एवढा डिप्रेशनमध्ये चाललो होतो 16 की माझं घरात लक्ष लागत नव्हतं. अक्षरशः असं वाटत होतं मी आत्महत्या करतो. तेवढ्या पिरियडमध्ये मी तुम्हाला सांगतो, एक जे आपण ठरवतो ते मिळतं, माझी इच्छा होती ना इन्स्पेक्टर होण्याची. मी तो 2011 माझा व्यवसाय एवढा वाढला होता की मला त्या व्यवसायाच्या ह्याच्यावरती मला रिव्हॉल्वरचं लायसन मिळालं अधिकृत. परंतु मी ते 2016 दरम्यान मी ते रिव्हॉल्वर घेऊनच असं बसायचं, एकटा बसलं की खट खट करत बसायचं. परंतु ते कधी घोडा लोड करून करू का नको, करू का नको, अशा स्टेपपर्यंत असं मी कितीतरी वेळा प्रयत्न केला, परंतु ते सक्सेस नाही आलं. परंतु मी असा विचार केला, आपण मरून जाण्यापेक्षा आपण काहीतरी आपलं ह्या आपण जे मरणार आज, परंतु जे 20 जगलो तर आपण समाजासाठी काम करू, ह्या हेतून मी काम करायची सुरुवात केलं. मग ते विहार बांधलं मी. विहार बांधल्याच्यानंतर विहार बांधताना खूप अडचणी आल्या. विहार बांधलं आणि काही गाववाल्यांशी माझा थोडंसं तक्रारी छोट्या मोठ्या, आणि मी तक्रारी आल्या तर ते लोकांसाठी, जर तुम्हाला कोण बोलत असेल रोडला तर मी तिथं गप्प बसत नाही. तर काय करायचे गाववाले, त्यात डांबर जरी पडलं तर कुठं उभं राहिलाय, दुसऱ्याला बोलणार, एखाद्या वयस्कर माणसाला बोलणार की तू आमची जागा आहे. तर मी अशा व्यक्तीला म्हणलो की आज इथं डांबर पडलंय, पालिकेचा रस्ता आहे, गव्हर्नमेंटकडनं तुम्ही पैसे घेतले आणि त्याला का बोलताय, ह्याच्यावरनं वाद झाला तर मी त्याला म्हटलो, मी तुला अक्षरशः मी वाईट शब्दामध्ये बोललो त्याला, आणि त्याला सांगितल्यानंतर तो जरा दबला. मग ते आजूबाजूला माझा थोडंसं परिचय जास्त वाढला. त्यावेळेस मोरेश्वर भोंडे होते, रोड नव्हता, तर मी त्यांनाही क्रॉस गेलो, रोड करून घेतला वालेकरवाडीत. आणि त्यामुळं त्या सोसायटीमध्ये एक वर्चस्व झालं चांगलं, की लोकं विश्वास ठेवायला लागले. विहार बांधल्यामुळं समाजात पण नाव झालं. मी खूप चांगले प्रोग्राम घ्यायचो. मी अमोल मिटकरींना, अंधारे ताईंना, बागुल सरांना खूप चांगल्या चांगल्या प्रवक्त्यांना बोलून वक्त्यांना बोलून कार्यक्रम घेतले. वालेकरवाडीत चांगला परिचय झाला, चांगला परिचय झाला. त्याच्यानंतर सहज आठवले साहेब उद्घाटनाला आले होते, त्यांनी मला इन्व्हाइट केलं
की बाळासाहेब तुमच्यासारखे व्यावसायिक पण आपल्या राजकारणात आले पाहिजे, पक्षामध्ये आले पाहिजे. मी म्हणलं मी नाही, माझा त्याच्यामध्ये रोल नाही, मी येणार नाही. म्हणलं मी धंद्यामध्ये ठीक आहे, नाही असं नाही करायचं म्हणले, प्रयत्न करा बघा, विचार करा म्हणले. मी एक 1.5 वर्ष गेल्यानंतर मला असं वाटलं की तो पिरियड चाललाच होता माझा डिप्रेशनचा. समाजासाठी काम करायचं ठरवलं आणि आत्महत्येचा प्रयत्न थांबवला, नाही करायची मी ते बुजदिल वाटायचं. मग मी नेमकं 2017 इलेक्शन योग्य आयोगाने चालू झालं आणि मी तिकिटाची मागणी केली. 1-to-1 घरी जाऊन प्रत्येकापर्यंत पोचून आम्ही प्रचार केला आणि त्या प्रचाराच्या माध्यमातून आपल्याला भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळालं. आणि त्या तिकीट मिळाल्यामुळं माझ्या वाढदिवसासाठी एवढं रावेतमधलं एवढं पब्लिक होतं की जेवढं मतदान पडलं ना तेवढं सर्वच्या सर्व जवळ 8 ते 8,500 पब्लिक वाढदिवसासाठी आले होते. आम्ही लक्ष्मण भाऊंनी मला सांगितलं, लक्ष्मण भाऊंनी खूप मार्गदर्शन केलं. दुसऱ्या दिवशी सांगितलं, अरे तू वाढदिवस एखाद्या गावाल्याच्या लग्नाला जेवढी नसतात तेवढी तुझ्या वाढदिवसाला आहे, तू कामाला लाग. आणि योगायोगाने त्यांनी तिकीट दिलं आणि मी निवडून आलो. 2017 निवडून प्रभाग 16 किवळे वाल्लेकरवाडी रावेत ह्या प्रभागातून मी निवडून आलो आणि अशा प्रकारे माझा प्रवास चालू झाला. भाऊ खरं तर तुम्ही सांगत होतात पण तुम्ही जो शब्द बोलत होता तो अगदी डोळ्यासमोरून जात होता. एखाद्या मराठी चित्रपटाच्या कहाणीला लाजवेल अशा तुमच्या जीवनाची प्रवासाची कथा आहे आणि खरंच खूप प्रेरणादायी कथा आहे. आणि म्हणजे 2017 भाऊ तुमची राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं एंट्री झाली. खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून तुम्ही प्रभाग 16 रावेतमधून निवडून आलात. एकंदरीत आता राजकारणाची एंट्री झाली. रावेतला ज्यावेळी तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात त्यावेळी नेमक्या समस्या काय होत्या आणि त्या सोडवण्यासाठी तुमच्या समोर नेमकी कुठली कुठली आव्हानं होती हे जाणून घ्यायचं आहे. समस्या रावेतला सर्वात जास्त होत्या. रावेत, वाल्लेकडवाडी, किवळे ह्या भागामध्ये समस्या जास्त. रोडची कामं महत्त्वाचं सुरुवातच रोडपासून होती की रोड कुणी करून देत नव्हतं, शेतकरी ताबा देत नव्हतं, मलाही काय माहिती नाही. पण तुम्ही थोडंसं त्यांच्याशी प्रेमाने आणि जबरदस्ती म्हणजे हात जोडलेली जबरदस्ती कुठली, हां प्रेमाची जबरदस्ती, त्यांना गळ घालून कोणत्या ना कोणत्या प्रकारे कन्व्हिन्स करून मी ते रोड करून घेतले. पूर्वी वाल्लेकरवाडी जो गुरुद्वारा रस्ता आहे ना तो गुरुद्वारापर्यंत आहे ना चिखलाचा रस्ता होता. मी आल्याच्या नंतर तो अख्खा रस्ता आज बघा तिथं कशी परिस्थिती, एक नंबर रस्ता केला आहे. गुरुद्वारा ते रावेत तिथेही रस्ता खराब होता. विकासनगरमध्ये कितीतरी रस्ते खराब होते. ते सगळे कन्व्हिन्स करून 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 आणि हे सर्व करत असताना लक्ष्मण भाऊंनी मला खूप मदत केली. आज ते नाही आहेत स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ, पण तो त्यांनी मला राजकारणात खूप मोठं मार्गदर्शन केलं. आणि योगायोगाने मी निवडून आल्या मी ठरवलं होतं की पाणी कमी का पडतं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला, आपल्या प्रभागात पाणी का कमी पडतं, तर त्याचं कारण मला जाणवलं. पवना धरणात पाणी आहे पण तू ते पाणी आल्याच्या नंतर एका टाकीत साठवल्यानंतर 30 टाकी खाली झाली की 30 टाकी भरायची. मग ह्या भरल्यामुळं पाणी पुरवचं, जसं आपल्याकडं हात चहाचा कप आहे, चहा तर तुमच्याकडे इकडे बरं, हिथून पार्सल करायला एकच कप असेल तर तुम्ही एकेकाला किती वेळा देणार. तुमच्याकडे इकडे किटली भरलेली पण तू वाटायला एकच कप आहे, मग तुम्ही तुमचं प्यायचं झालं किती आणला, त्यांचं झालं किती आणला. मग मी काय केलं, पहिली मागणी केली की पाण्याच्या टाक्या जास्त पाहिजेत. म्हणजे तुमच्याजवळ 10 कप असले तर तुम्ही 10 ठिकाणी चहा देऊ शकता ना. मग त्या पद्धतीने पाण्याच्या टाक्याने पाण्याच्या टाक्या 3 झाल्यात आपल्याकडे. पहिल्या 3 टाक्यांना आता 3-6 टाक्यांची कामं चालू, 3 टाक्यांची कामं चालू, मी 6 टाक्या पूर्ण होतील. आणि त्यामुळं रावेतकरांना किंवा किवळेकरांना साईनगर, मामोडी, विकासनगर ह्या भागामध्ये 100% पुढच्या वर्षी पुरेसं पाणी भेटेल. असं नाही की 24 तास 24 तासाचा प्रयत्न चालू आहे. भामासखेड धरणाकडनं पाणी घेतलेलं आहे, ते मिळवलं आहे. जवळजवळ आपलं पवना डॅमचं पण पाणी आहे चांगल्या प्रकारे, ती पण बंद लाईन करायचं चाललेलं आहे. ज्यावेळेस त्यांनी अडवली ती पहिल्यांदा, ती जर असती तर आज खूप चांगलं पाणीचं सोर्स झाला असता. पण तो त्यावेळेस काही कारणास्तव होऊ शकलं नाही, परंतु आम्ही प्रयत्न केला आणि ते होतील पुढं. अशा पद्धतीने तिथला पाण्याचा प्रश्न, रोडचा प्रश्न, नाल्यांचा प्रश्न पण खूप चांगल्या प्रकारे सोडवला. पाण्यावरट्यावरती जर गेलं ना किवळ्यामध्ये ते महिलांना धुवायला नसायची जागा, ते पण केलं आपण छानमध्ये. स्मशानभूमी डेव्हलप केली. तुम्हाला सांगतो पाण्याच्या लाईन कितीतरी ठिकाणी भूमिगत लाईन नव्हत्या, मी अडवत होते बरेचसे लोक की आमच्या एरियातून लाईन डाऊन द्यायची, ड्रेनेज जाऊन नाही द्यायचं, असं प्रत्येकाचं नियोजन करत करत त्यांनाच आणून त्यांनाच पुढारपण देऊन त्यांच्याच हाताने कामं करून घेतली. परत अति महत्त्वाचा विषय स्ट्रीट लाईट.
आता भूमिगत MSCBची लाईन टाकून घेतल्या आपण, LT लाईन टाकून घेतल्या. ते LT लाईनमुळं आता जे रावेत ह्या भागामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम होता, लोड शेडिंग करायला लागायचं, सारखी लाईट तिथं जायची. ते भूमिगतवरती ज्या तारा असायच्या त्या बऱ्यापैकी ओव्हरहेड खूप तुटल्या जातात वादळामध्ये, त्यामुळं लाईट कमी होती. आणि अशा प्रकारे आज त्या भागामध्ये तुम्ही जर गेला कधी तर कोरेगाव पार्क सारखी परिस्थिती होत चाललेली. एकंदरीत तुमच्या नेतृत्वामुळे रावेत हे पिंपरी चिंचवड शहरातील कोरेगाव पार्क झालंय 100%. तुम्ही पाहत असाल, सर्वजण पाहतात की रावेत झालं. आता किवळे गावठाणचा भाग सुद्धा खूप छान झालाय. आणि आणखीन तुम्ही एक साधारणतः आता पुढच्या 1-2 वर्षामध्ये तुम्हाला, आमचे 2 वर्ष तरी वाया गेले, 1-2 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो खूप डेव्हलप होईल, खूप खूप डेव्हलप होईल. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की मी आणखीन काहीतरी केलं पाहिजे. भाऊ, आता तुम्ही विषय काढलाय, मला जाणून हे घ्यायचं आहे, नगरसेवक म्हणून तुम्ही रावेतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे, काम देखील आत्ता करत आहात, सगळं तुम्ही व्यवस्थित करत आहात. पण काल आम्ही तुमची बातमी पाहिली, तुम्ही विधानसभेचा फॉर्म भरलाय, म्हणजे पिंपरीच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी तुम्ही लढण्यासाठी रिंगणात उतरलेले आहात. नगरसेवक असताना तुम्ही काम चांगलं करताय, मग आमदार का व्हायचंय तुम्हाला? आमदार का व्हायचंय तरी ही समस्या एकट्या रावेत पुरती राहिलेली नाही. मी पाहिलं फिरताना खूप ठिकाणी पाहिलं. पहिलं पूर्वी काय नाव होतं माहिती का आपल्या शहराला? पिंपरी आणि चिंचवड असं दोनच नाव होते. पिंपरी चिंचवड, पिंपरी 1 नंबरला होतं, चिंचवड 2 नंबरला होतं. आजची परिस्थिती काय आहे माहिती का? भोसरी 1 ॲड झालंय, भोसरी 1 नंबरला, चिंचवड 1 नंबरला आलंय. मी पिंपरी चिंचवड म्हणतो त्यातला पिंपरी गायब झालंय, पिंपरी गायबच झालंय पिंपरी हे नाव. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे ताई, तुम्ही पिंपरीचा विकासच नाही कुठल्या, अगदी त्या प्राधिकरणापासून दापोडी बोपखेल भागापर्यंत कुठल्याही प्रकारचा विकास नाही. तुम्ही शेजारी चिंचवड इकडं भोसरीला जर पाहिलं तर त्या ठिकाणी कोरेगाव पार्क सारखं चाललंय, स्मार्ट सिटी व्हायला लागल्यात. स्मार्ट सिटी अंतर्गत मी म्हणतोय स्मार्ट सिटीवरून तू जर झोपडपट्टीत गेलं तर तिथं गटर आहे, झोपडपट्टीतल्या महिलांना टॉयलेट नाही आहे. आज तुम्हाला सांगतो ते निराधार नगर आहे पिंपरीला, अगदी रोडच्या कडेला आहेत, त्यांना रेल्वे लाईनच्या बाजूला आहेत. परत अशा प्रत्येक आपल्या जवळजवळ 40-41 झोपडपट्ट्या आहेत, प्रत्येक SRAच्या माध्यमातून कामं चालल्यात. पण तू ते SRAच्या माध्यमातून काम फक्त बिल्डरच्या फायद्यासाठी कन्व्हेन्स करून करतोय लोकांना. पण 40-30% लोक मंजुरी देतात, बाकीची लोक मंजुरी देत नाहीत. का? तर त्यांना ते 500 square feetचं घर मिळलं पाहिजे, त्यांना तेही मिळणार कमी वाटतंय. आणि घाणीचं साम्राज्य झालंय हे बिल्डर लोक. ह्या बिल्डरांनी खास त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी हे करायला लागलेत, ना की SRAच्या माध्यमातून पब्लिकला ह्या झोपडपट्टीवासियांना फायदा आला पाहिजे, हा त्यांचा संकल्प नाही आहे. तसं माझं उलट आहे की पिंपरीचा विकास झाला पाहिजे, पिंपरीमधनं वरती आली पाहिजे, झोपडपट्टीच्या भागामध्ये विकास झाला पाहिजे. आणि विकासाच्या माध्यमातूनच ह्यांचं जीवनमान सुधारेल, नाही तर जीवनमान खराब होत चाललंय. आणखी दासाचं पहा तुम्ही, झोपडपट्टीतले सर्व गुन्हेगार आहेत बऱ्यापैकी, कांबळे, भोसले, जाधव किंवा आणखीन गायकवाड, हे असेच तुम्हाला भेटतील. पिक्चरमध्ये पण नावं घेताना बघा, ए कांबळ्या, ए भोसल्या. थिएटरमध्ये तुम्ही ऐकायला गेले की तुम्हाला म्हणणार नाही ओ कुलकर्णी, हे नाही बोलणार. म्हणजे तुम्ही पहा समाजाला कुठं दाबलं जातं आहे, का दाबलं जातं आहे, त्यांचं कसं प्रगती होणार, हे प्रगती करायची. ह्या झोपडपट्टीवाल्यांचे प्रश्न सुधारायचे. माझ्या प्रभागात मी केली झोपडपट्टीचं काम, ती SRA झोपडपट्टी डिक्लेअरच नव्हती आपल्याकडं, पण तो मी ती घोषित करून घेतली. त्यांना गरजेचं होतं तिथं स्थापन करणं, म्हणून ते काम केलं. पण तू ते काम केल्याच्या नंतर अनुभव झाला की ह्यांना तर स्थापित केलं बरं, त्या 300 square feet मध्ये सफिशियंट नाही आहे.